या कार्यक्रमाचे प्रायोजक जिऑन आर्किटेक्ट्स द डिझाईन स्टुडिओ संगमने आर्किटेक्चर इंटीरियर डिझाईन लँडस्केपिंग प्लॅनिंग प्रॉडक्ट डिझाईन इंजिनिअरिंग सुपरव्हिजन कॉन्ट्रॅक्टर्स कमर्शियल बिल्डिंग रेसिडेन्शियल स्पेसेस आणि सरकारी प्रकल्पामध्ये काम करणारा विश्वसनीय ब्रँड म्हणजेच जिओन आर्किटेक्ट्स प्रोप्रायटर गीतांजली दिग्विजय शिंदे ठिकाण जीऑन आर्किटेक्ट्स शॉप नंबर एक साईकृपा अपार्टमेंट देवाचा मळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शेहेचाळीस शून्य चार आणि नव्वद एकवीस चौवेचाळीस सत्याऐंशी छप्पन्न ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथाच्या अनाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो अनाथांचे नात त्यांच्यासमोर नतमस्तक तर आपण नेहमीच होत असतो पण मंडळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो मी कोण तर मी आप्पा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत जीवन आर्किटेक्ट संगमनेर आपण या संपूर्ण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या वेग 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 दिग्गज अशा आमच्या माता भगिनींना भेटणार आहोत आज मी अशा एका व्यक्तिमत्वाकडं आलेलो आहे त्यांचा जीवनप्रवास तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल आणि तुमच्यापैकी बरेच जण त्यांना ओळखते असतील तर त्या आहेत सौ सुनंदाताई भागवत ज्या नांदूरच्या माजी सरपंच आहेत माझी जिल्हा परिषद सदस सदस्य आहेत आणि सोसायटीच्या माझी चेअरमनही आहेत ही त्यांची ओळख आणि त्याहीपेक्षा एक आणखीन त्यांची एक वेगळी ओळख आहे त्यांना नगर जिल्ह्यामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये म्हणजे संगमनेरच्या सिंधुताई सापकाळ म्हणजेच अनाथांची माय असं म्हटलं जातं तर त्या अनाथांची माय कशा बांधल्या काय मा त्यामागे त्यांची प्रेरणा आहे आणि त्यांची एकंदरच कथा काय आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत माई नमस्कार, नमस्कार। माई म्हटलं चालेल ना आ? माई माई म्हणजे माईंचं आज काय म्हणतात त्या वय हा माईन जरी माईंनी जरी केली आहे सत्तरी पार बरोबर का तर माईंनी जरी केली आहे सत्तरी पार तरी त्यांच्या बोलण्याला अशी आहे जबरदस्त धार की भले भले त्यांच्या समोर होतात घबगार आता त्यांचे बोलण्याची धार आपण त्यांच्या घडण्याचं ऐकून घेऊयात ताई नमस्कार नमस्कार हा हे घ्या हा आज थांब मग मला प्रश्न विचार हे बघा असं बोलला तर असा उत्साह पाहिजे नाही तर आजकालच्या बायका तरुण पोरीस होत आहे ना माईक समोर बोलायचं म्हणलं ना नाही मान मानलो मान म्हणलाच वाटते मानत्या पण ही आई आहे ना ही आई बदलून बोलायला आज खऱ्या अर्थानं मला येणार रे आई माई मी आई म्हणतो चला ना तर आई एकंदर तुमचं बालपण मुंबईत गेलं तिथून आपण सुरुवात करू गप्पाला तर काही बालपणच्या आठवणी बालपण माझं मुंबईला गेलं माझे वडील होते ना आ, ते मुंबईला मुंबई नंबर दोनमध्ये आम्ही राहिलो होतो फुलेश्वरला माबादेवीजवळ आणि वडील क्रॉफिट मार्केटला मोठे व्यापारी होते अंबा मोसुंबीचे आणि त्याच्यामुळं मुंबईमध्ये आमचं बालपण गेलं पण बालपण जात असताना माझी गंगा नावाची एक मैत्रीण होती आणि आमच्या बुलेश्वरला त्यावेळेला मराठी शाळा नव्हती गुजराती आणि मारवाडी समाज आहे ना तो मराठी शाळा नव्हती मराठी शाळा नवीवाडी कालवादेवीला होती आणि माझी गंगा नावाची एक मैत्रीण गुंडांनी पळवली त्यावेळेला ती सात वर्षाची असताना आणि तिला पळवल्यानंतर मला एकदम भीती तयार झाली माझ्या जीवनामध्ये मग मा मी शाळेतच जाईना पुष्कळ त्रास झाला मला आईने खूप मारलं त्रास दिला शाळेत नेऊन घालायची पण मी शाळा शिकली नाही माझी शाळा झाली नाही पहिली शाळा झाली फक्त नंतर योग आला का आमच्या भुलेश्वरमध्ये फुलगल्लीमध्ये पिंजरा पिच्चरमध्ये संध्या ती हिरोईन होती ही शांतारामची तिनं साईला आमच्या राधायचा पठ्ठ्या ते आमच्याशीजारीत राहिलं होती हां तिनं तिची ती शांतारामला साईडलं मग त्यांची गाडी आली मला न्यायला मी सात वर्षाची असताना ते म्हणले आम तुमचं पठ्ठ्या त्यावेळेला नटी म्हणायची नटी नटी खूप चांगली होईल आणि तिला पाठवा आईने एक वेळेला साईला आता नाही मला वेळ तुमच्याशी बोलायला नंतर गाडी आली तीन दिवसांनी तो हिरोईन करण्यासाठी पाठवा दुसरी संधी माझ्या जीवनात शाळेची संधी गेली मग हिरोईन म्हणायची संधी आली मग आईने सांगितलं बा माझ्या मा पठ्याला तुम्ही प्रत्येक पिक्चरमध्ये लग्न कराल आणि आमच्यात एकदा दाक्षता टाकतात आणि मग तिला सतरा वेळा लग्न करायचा अधिकार नाही आहे आमच्या धर्मामध्ये त्याच्यामुळं मला हिरोईन नको ते म्हणले आई आवं तुम्हाला तुमच्या मुलीला फार पैसे मिळतील पण आई म्हणली नको मला त्या पैशास सुख नाही आहे पैसा घर असावे घरासारखे नकोच निस्त्या भिंती ते त्या असावा प्रेम जेव्हा नकोच निसती नाती त्या पैशामध्ये माझ्या बाळाला काही प्रेम नको आहे मला मुंबईचं ते सगळं मग वातावरण सुरू आपण इकडं खेड्याकडे येण्याचं कसं काय म्हणजे एकोणीसशे पासष्ट साली माझ्या दोन नंबरच्या देराचं लग्न करायला आम्ही आलो नाही नाही माझं शिक्षण नाही झालं मग माझं एकोणसाठ साली माझं लग्न झालं मग माझ्या आईने लग्न माझे आई वडील म्हणायचे माझा पट्ट्या पाटलाला द्यायचा नाही श्रीमंताला द्यायचा नाही मग अनाथ कुटुंबामध्ये द्यायचा मग हे मामाने सांभाळलेले होते माझे मिस्टर गाई माझे भागवत मामाने सांभाळल्यामुळे त्यांच्याबरोबर माझं एकोणसाठ साली लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी मुंबईमध्येच राहिले मग आणि पासष्ट साली गाव बघायला आले नांदूर कंदरमाळ yeah. आणि इथं एक विहीर आहे गावामध्ये तिथे पाणी खाली असं असं तांब्याने भरायचं अंडा आणि मग वर काढायचं आणि ते काय एक एक दोन दोन अंडे यायचे बाकीचं पाणी कुडून आणायचं हल्लत झाली माझे दीड महिना मग yeah. मिस्टरांना मी म्हटलं मला नाही राहायचं इथं मला जायचं मुंबईला माझं वातावरण माझं आयुष मुंबई बुलेश्वरमध्ये मी वाहतो वातावरणात चांगल्या राहिलेली मुलगी mm. मग ते म्हणले नाही तुम्हाला हाऊस होते गाव बघायची तुम्ही माझं डोकं खाल्लं होतं इथंच राहा त्यांनी त्यांच्या बहिणीकडे ठेवलं ते गेले निघून mm. आणि मग दीड महिना मला इथं त्रास झाला नाही mm. आणि मग मी मुंबईला गेले पण गेल्यानंतर मला योग का सासठ साली mm. आपल्या भारताच्या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी फार मोठा स्कोप मग म्हणजे माझे मिस्टर असे आले का आनंदात असले का त्यांच्या चेहऱ्याकडे मी बघायची आणि मग मा आज माझा नवरा खुश आहे बरं का मम्मी म्हणायचे भागवत मी जाऊ का गावी ते माझी बास आपली गरबी आहे परिस्थिती नाजूक आहे काही गावी वाचून तुमचं काय पडलं नाही तुम्हाला तिथं कोणी काही तिथं भाव देणार नाही असं करता करता दहा वर्षाचा काळ गेला पंच्याहत्तर साली मला माझ्या नवऱ्याने परवानगी दिली आणि मग पंच्याहत्तर साली मी गावी आले आल्यानंतर इथं माझी ओळख नाही काय नाही मी काय करणार मग मी प्रत्येक घरामध्ये जायचे प्रत्येक बाईला बोलवायचे तुम्हाला किती मुलं येतो बाई ते म्हणजे तू कोणाची मी म्हणजे उमबाबाची सून नाही का उमबाबा त्यांची सून आहे मी आणि मग मी मुंबईची आहे बरं का माझा विश्वास ठेवा बरं का तुम्हाला मुलं किती अगं बाई मला दोन मुलं आहेत एक मुलगी माझ्याकडे लावा ना हरिपाठाला तुला हरिपाठ येतो हा मी गवळण अभंगही शिकवेल अख्ख्या गावातली मुलं साठसत्तर मुलं मुली मला जमायच्या सगळ्यांना हरिपाठ शिकवायची गवळणी अभंग शिकवायची या गावातली लोकं मला इतकी मानायला लागली ना म्हणजे मुंबईची पूर् आहे पण खूप चांगली त्या कार्यकर्ते खूप चांगली त्या काळातले खेचाखेची करत नव्हते आता ते मुंबईची मुलगी तुम्ही मग तुम्ही इथं आलात समाजकारणात त्याच्यानंतर मग राजकारणात पण प्रवेश के हो केला सरपंच झालात तुम्ही गावाच्या जिल्हा परिषद सदस्य झालात तर त्या काळात केलेली काही कामं आपली उल्लेखनीय अशी मग त्या काळामध्ये आमच्या गावाला पहिली नळ आमच्या डोक्यात होतं मग त्या आम्ही काय केलं त्यावेळेला नळयोजना आणायची शरद पवार साहेबांकडे गेलो ते मुख्यमंत्री होते सतत वर्षा बंगल्या उबलेश्वरवरून जायचं आणि एक जोडीदारी नेली होती माझी दोघीजणी जायचं मग पवारसाहेबांनी त्यावेळेस शंभर टक्के अनुदानाने आम्हाला त्यावेळेला नळयोजना दिली एकोणऐंशी साली mm. पहिली नळयोजना महाराष्ट्रामध्ये आम्ही नांदूर खंदन मारला आणली mm. पवारसाहेब म्हणजे देता येत नाही आम्ही म्हणायचं दिलीच पाहिजे ते पाहिजे देता येत नाही आम्ही म्हणायचं दिलीच पाहिजे दररोज त्यांचं डोकं खाल जायचं मग आम्हाला ती नळयोजना त्यांनी शंभर टक्के अनुदानाने दिली फार परिकाष्टा केल्या आम्ही त्याच्यासाठी पण आम्हाला ती नळयोजना त्या काळात मिळाली पावणे तीन लाखाची त्या आता आपण या समाजकारणात राजकारणातून थोडंसं बाहेर पडत एक विचार केला तर तुमचं फार महत्त्वाचं काम आहे की जे आमच्या प्रेक्षकांच्यासमोर गेलं पाहिजे मी म्हणतो अख्ख्या महाराष्ट्रासमोर नाही देशासमोर नाही जगासमोर हे काम केलं पाहिजे तर ते काम म्हणजे अनाथ मुलींसाठी निराधार मुलींसाठी तुम्ही करत असलेलं काम तर ते कामाविषयी आपण जाणून घेणारच आहोत सगळे पण मंडळी आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची भेटूयात विश्रांतीनंतर आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचं नाव आहे नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जीवन आर्किटेक्ट भेटूयात ब्रेक नंतर या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर दिग्विजय दिलीप शिंदे हृदयरोग दमा मधुमेह आणि किडनी विकार तज्ज्ञ उपलब्ध सुविधा अतिदक्षता विभाग हृदयविकार विषबाधा सर्पदंश किडनी विकार दमा अर्धांगवायू डोक्यास मार लागलेले अपघात कृत्रिम श्वासोच्छवास, कार्डियाक मॉनिटर्स स्ट्रेस टेस्ट डिफिब्रिलेटर सेंट्रल ऑक्सिजन सोनोग्राफी ई सी एक्स रे तसेच चोवीस तास अत्यावश्यक सेवा ठिकाण पोफळे हॉस्पिटल नवीन नगर रोड संगमनेर संपर्क सत्तर सत्त्याण्णव शून्य नऊ एक्केचाळीस बेचाळीस नमस्कार मंडळी तर मी आपा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचं नाव आहे सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्री विशेष कार्यक्रम नवदुर्गा या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत जीवन आर्किटेक्ट संगमनेर ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आपण आता गप्पा मारत आहोत ते सुनंदाताई भागवत यांच्याशी ताई मगाशी तुमच्याशी गप्पा मारत असा तुम्ही मला एक तुम किस्सा फार भारी सांगितला होता आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल आणि तुमचं काही एक घटना घडली होती तर ती घटना ऐकायला आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडेल आम्ही ज्या वेळेला नळयोजना घ्यायची त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नळयोजना देताच येत नाही ते साहेब म्हणले देता येत नाही नळयोजना ताई तुम्हाला देताच येत नाही देणारे आणि द्या म्हणजे देणार नाहीत मग आम्ही म्हणलं आम्ही साहेब जाणारच नाही गावाला मग ते म्हणले कुठं राहणार तुम्ही म्हणलं आम्ही तुमच्या बंगल्यात राहणार त्यावेळेला पवारसाहेब हसले आणि म्हणले माझी बायको तुम्हाला ओळखील का त्यावेळेला मलाही हसू आलं म्हणलं साहेब का नाही ओळखणार तुमची लग्नाची बायको आहे ना तर साहेब म्हणे तुम्ही असा कसा प्रश्न विचारला म्हणलं बरोबर आहे लग्नाच्या बायकोला सहानुभूती असते आम्हाला अशी जाणीव आहे साठी आमच्या वहिनी आम्हाला नक्कीच सहानुभूती देतील आम्ही दीडशे महिलांना सांगून आलो कन्नड योजना आम्ही आणणार म्हणजे आणणार आणि आज आमचा महाराष्ट्राचा राजा आहे आमचा भाऊ आणि आम्हाला आज नाही म्हणू सांगितलं मग आम्हाला वाईट वाटलं म्हणलं साहेब जाऊ शकत नाही आणि आम्ही लागलो रडायला खूप आम्हाला त्यावेळेला असं रडायला आलं पण इतकं रडलो का पार त्या त्यासाठी देटापासूनच आम्हाला रडायला आले पवार साहेबही विव्हाळ जा झाले जरा आमच्याकडं बघितलं म्हणजे आता रडून काही नळयोजना येणार आहे का नाही म्हणलं येणार आहे ना आलीच पाहिजे म्हणलं भाऊबीज म्हणून तुम्ही आम्हाला नळयोजना द्या मग साहेब म्हणले बरं मी विचार करील मग त्यांचे पिय आम्हाला आले म्हणले तुम्ही आता काही अंत बघू नका तुम्ही ज्या वेळेला विवळ झाल्या त्यावेळेस साहेबांना सुद्धा तुमचं जरा त्यांच्या अंतकरणाला फार हे झालेलं आहे तुम्ही आता जास्त काय अंत बघू नका आणि दीड महिने आम्हाला नळ योजना मंजूर केली पवार साहेबांनी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पहिली नळ योजना नांदूर खंदरमाळ या गावाला संगम नळ योजना आणण्याचं जे काय म्हणतो आपण श्रेय ते आमच्या माईंना जाते आणि माईंच्या वळणं तो किस्सा तुम्हाला तर नक्कीच कळला असेल माई आता ह्या सगळ्या किस्स्यात आपण थोडंसं आपण जाऊयात आता जे तुमचं कार्य चालू आहे आता म्हणून अनेक वर्षांपासून तुम्ही हे काम करताय ते म्हणजे निराधार अनाथ मुलींना तुम्ही सांभाळता त्यांचं शिक्षण करता आहात तर एकंदर ही प्रेरणा कशी मिळाली ना आतापर्यंत किती मुली साधारण आपल्या या शिक आपल्या मार्गदर्शनातून गेलेल्या आहेत यावेळेला असं काय झालं आता ही शाळा आमच्याकडे सं गारगावला लांब होती गारगाव हे संगमे तालुक्यामध्ये आठ किलोमीटर गाव आहे साकूर लांब होतं मुली शिक्षण घेत घेऊ शकत नव्हत्या त्यावेळेला हायस्कूल नव्हतं मग आम्ही हायस्कूलला माझ्या दोन नंबरच्या दिराच्या मुलगी दोन विषयात गेल्यामुळे मी मुंबईला गेले तिचे विषय देण्यासाठी मंबादेवी हायस्कूलमध्ये तर माझे मिस्टर मला खूप चिडले खरे मनापासून चिडले मग मला जेवण गोड लागलं नाही मग रात्रीची झोप आली नाही मी सकाळी आले आणि डग नगरला गेले अधिकाऱ्याकडं आणि शिक्षणाधिकाऱ्याला विचारलं आम्हाला हायस्कूल काढायचं आहे शिक्षणाधिकाऱ्याने सांगितलं ताई पाचच दिवस राहिलेत प्रस्ताव आला पाहिजे आणि अजून नगर जिल्ह्यामध्येही महिलांनी हायस्कूल काढलेलं नाही त्या आज एकवीस सालापर्यंतही महिलांचं हायस्कूल नाही आहे नगर जिल्ह्यात तर आम्ही एकोणनव्वदला ते महिला दीडशे महिला एकत्र येऊन आम्ही ते हायस्कूल एकोणनव्वदला काढलं हे पहिलं हायस्कूल आमच्या नगर जिल्ह्यात आमच्या नांदूर खंदनमाळचं आहे भगवती माता विद्यालय वा, वा। आतापर्यंत साधारण किती चार पाचशे मुलींना हां चार चार पाच पाचशे मुली माझ्या शिकून गेल्यात त्यातल्या काही आता या ठिकाणी उपस्थित पण आहेत हा काही उपस्थित आहे गप्पा मारणार आहे त्याच्या आधी आता तुम्ही सारखं तुम्ही बोलताच आहात आमच्या भागवत साहेबांबद्दल ते, ते आता ते लग्नातलं एवढं तेव्हा घेतलेलं ते 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 उखानं बिखान काय आठवतं का त्या काळातलं एखादं होऊ होत्या लोकांना ऐकल ऐकायचं ना हा ऐकायचं म्हणतात स्त्रियांचा धर्म स्त्रियांचा धर्म नम्रतेनी वाघा गायनाची शेटच्या चरणाची करीत शेवा तुम्हाला स्वर्गाची जागा वा 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 तर याच उकाण्याबरोबर मंडळी आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची पुन्हा आपण भेटणार आहोत ब्रेक नंतर आपण पाहत आहात कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहे जीवन आर्किटेक्ट संगमनेर पुन्हा भेटूयात ब्रेक नंतर या कार्यक्रमाचे प्रायोजक का जी आर्किटेक्ट्स आर्किटेक्ट द डिझाईन स्टुडिओ संगमनेर आर्किटेक्चर इंटेरियर डिझाईन लँडस्केपिंग प्लॅनिंग प्रॉडक्ट डिझाईन इंजिनिअरिंग सुपरविजन कॉन्ट्रॅक्टर्स कमर्शियल बिल्डिंग रेसिडेन्शियल स्पेसेस आणि सरकारी प्रकल्पामध्ये काम करणारा विश्वसनीय ब्रँड म्हणजेच जीऑन आर्किटेक्ट्स प्रोप्रायटर गीतांजली दिग्विजय शिंदे ठिकाण जीऑन आर्किटेक्ट्स शॉप नंबर एक साईकृपा अपार्टमेंट देवाचा मळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शेहेचाळीस शून्य चार चौवेचाळीस आणि नव्वद एकवीस चौवेचाळीस सत्त्याऐंशी छप्पन्न नमस्कार नवरात्र विशेष कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवदुर्गा या कार्यक्रमात मी आप्पा तुम्हाला हर्मंच मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत जीवन आर्किटेक्ट संगमनेर आणि ब्रेकच्या आधी आपण सुनंदताईशी गप्पा मारत होतो आणखी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्याबरोबर बरोबर गप्पा मारण्यासारखं खूप विषय आहेत पण आता त्यांचं जे महत्त्वाचं कार्य आहे त्या कार्याच्या साक्षीदार असलेल्या काही त्यांच्या मुली कारण त्या मुली मी पाहिलं की त्या जेव्हा आल्या तर त्यांना माई माई आई आई म्हणून त्यांच्या गळ्यात पडल्या आणि मायने त्यांनी देखील त्यांची मी या ठिकाणी कशाप्रकारे स्वागत केलं ते पाहिलेलं आहे तर त्यांच्याकडनं मला माईंविषयी ताईंविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल नमस्कार ताई ना, आपलं नाव माझं नाव सविता धोंडीबा ढोकरे तर हां तर काय तर मला आईविषयी काय सांगायचं आता असं म्हणजे किती सांगू असं झालेलं आहे तर म्हणजे पहिला असं आमच्या गाव माझं गाव खानगेदारा म्हणजे क एकदम असं डोंग चारही बाजूनी डोंगर आहे तिथं शिक्षणाची सोय नसल्यामुळे मला माझ्या वडिलांनी आईकडं आणून ठेवलं टाकलं उस तर वसतीगृमध्ये आल्यानंतर शा शालेय शिक्षण घेत असतानाच आईनं आम्हाला समाज जीव समाजामध्ये कसं वागलं पाहिजे सामाजिक कार्य कसं केलं पाहिजे तेव्हापासूनच आम्हाला बाळकडू दिलेलं आहे त्यामुळं मग मी आत्ता सध्या ग्रामसेवक म्हणून काम करते तर ग्रामसेवक म्हणून काम करत असताना मला आईचा आईची जी शिकवण आहे ती म बऱ्याच वेळा म्हणजे खूप वेळा काम करत असताना आईचे संस्कार मला उपयोगी पडतात आणि मी ते आत्मसात पण करते ब ब काम करत असताना आणि जसं कृष्णाला जन्म जसा, जसा देवकीनी दिला त्याप्र आणि देवकीनी जन्म जरी दिला असला पण कृष्णाचा सांभाळ यशोदा मातेने केलेला आहे तसंच आम्हाला जरी जन्म आईनं दिलेला नसला तरी पण आमचा सांभाळ आणि आमच्यावर जे संस्कार केलेले आहे ते आम्ही कधीच य विसरू शकणार नाही आणि त्याचं जीवन जगत असताना किंवा समाजकार्य करत असताना पण त्याचा उपयोग आम्हाला होत आहे आणि तसंच आईच्या हातून अजून चा अशा आमच्यासारख्याच बर, अजून ब बऱ्याच मुली आमच्याबरोबरची एक सहकार्य आमची एम बी बी एस एम डी झालेली आहे एम बी बी एस होऊन नंतर एम डी केलेलं आहे आणि ती मुंबईमध्ये चांगलं कार्य करत आहे तिचं तसंच काही पोलीस क्षेत्रामध्ये पण चांगलं कार्य करत आहे अशा बऱ्याच कार्य कार्य आणि आत्ताच माझ्याबरोबर आहे ती सहकारी ती, ती शेतीमध्ये चांगली अग्रेसर आहे म्हणजे बऱ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आम आईच्या हात संस्कारामध्ये वाढलेल्या मुली काम करत आहे किती वर्षापूर्वी साधारण तुम्ही त्यांच्या बरोबर मी एकोणीशे सत्त्याण्णव तर दोन हजार दोन पर्यंत आईची संस्कारामध्ये वाढले एकोणीसशे सत्त्याण्णव हा कसा आहे त्यांचा स्वभाव कसा म्हणजे गोड तर आहे तो दिसतोच आहे पण त्याच्या मागे थोडासा कडक तर असेल कडक पण हो दोन्ही पण आहे बरोबर सगळं आहे त्यांच्या आईच्या स्वभावामध्ये समजून सांगणं आहे जर नाही ऐकलं तर परत मग पुढच्या स्टेपला कसं काय कसं त्या मुलीला वळणावर आणायचं ते आईकडून शिकले मी तुम्ही स्टेप पाहिली त्यांची त्यांच्याकडनं तेन्स? हो। काय आहे का एखादी एखादी आठवण एका त्या स्टेपचे आपल्याकडे कारण तो हे किस्से आहेत ना हे खूप आणि हे लोकांपर्यंत गेले पाहिजेत आणि तुम्ही या सगळ्या प्रवासाचे एक साक्षीदार आहात म्हणजे आईची खरी शिकवण सांगायची म्हटलं तर आई आम्हाला कपडे कसे धुतले पाहिजे आपण केस कसे धुतले पाहिजे लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांबरोबर कसं वागलं पाहिजे नवऱ्याबरोबर कसं वागलं पाहिजे अशी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला आईनं शिकवलेल्या तसंच हो आणि अजून सुद्धा आईचा जर फोन आला तर सांगणार का सासऱ्यांना जीव लावर का सासूबाईंना जीव लावर का मिस्टरांची काळजी घेणार का असं एवढ्या गोष्टी अजून पण पण आम्हाला फोनवर ती आता संदेश देती। वा मग आता मिस्टरांचं नाव काढलं तर एखादं उखाणं वगैरे येत असेल तर आता माईन नाही घेतला तर तुम्हाला तर नक्कीच आठवत असेल एखादं पण ठीक आहे आठवून ठेवा तोपर्यंत मी त्या तीशी बोलतो ताई नमस्कार मी आप्पा मी आलो आहे तुमच्याशी मारायला गप्पा तर आपलं मन मोकळ्या गप्पा आहेत तर टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही त्यांच्याबरोबर काही काळ तुमचा गेलेला आहे आयुष्यातलं आणि फार मो मोलाचं मार्गदर्शन त्यांच्याकडनं तुम्हाला लाभलेलं आहे तर त्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल तिच्याकडे संस्कार खूप आहेत आलं ना कधी पण तर एक दे मला पहिला माझ्यासोबत बोल बैली मिठी मारणार ती माझ्या सासरी आली माझ्या एकदा सासरी आली होती आणि माझे सासूबाई बघतच राहिल्या कोण आलं ही बाई म्हटलं अहो आत्या ही आई आहे म्हटलं माझी म्हणे कशी आई तुझी ही बाई तुम्ही पहिल्यांदाच पाहिलीये मग मी आत्यांना सांगितलं आत्या हिच्याकडे मी शिकायला होते एक वर्ष त्या तिचा आम्हाला लाडा लागलेला आणि मी शिकायला नव्हते ना ती ज्यावेळी कारखान्यावर यायची ना इकडे माझ्या त्यावेळी ती आलं का काय आता एक परिकत ताई एक तुमची पोरगी माझ्याकडे द्या शिकायला मग त्यामुळं ती मला घेऊन आली इकडं तिने मला शिकवलं इथं एक वर्ष मी राहिले मस्त चांगलं आणि आईचं एक राहायचं मोठ्याने बोलायचं नाही इकडे शाळेकडे जायचो आम्ही त्यावेळी इकडनं एका लाईन येते यायचं इकडून या शपाठी मागून असं म्हणजे ती खूप अशी हे करायची संस्कार लावायचे ते सगळे दिवस तुमच्या डोळ्यासमोर उभे राहिले असते आणि आलो ना तर म्हटलं आता छान झालंय मस्त आईने झाडं लावली तर छान आणि आईचा स्वभाव खूप मायाळू आहे महत्वाचं खूप मायाळू ती पूर्ण पूर्ण मुलींना अशी खूप प्रेम देते तीच ओढ आहे की तुम्हाला आज एवढ्या लांब प्रवास करून तुम्ही त्या माईंना भेटायला आलात एवढ्या वर्षानंतर आणि ही जी ओढ ही अशी उगीच कुणाला लागत नाही एक गाणं मला आठवतं या निमित्ताने तुम्ही आईकडे आलेला आहात आणि देवीकडे जातानाचं एक गाणं आहे की त्या देवीसाठी आणि ह्या देवीसाठी दोघींसाठी दोन ओळी येते तूने मुझे बुलाया या शेरावाली आया मै आया शेराली ओ ज्योतावाली ये पहाडावाली वाली ये ओ तूने मुझे बोलाया वाली ये मै आया मै आया वाली ये त्या शेरावालीला माझं बंधन तिला माझा नमस्कार आणि ह्या आईलाही माझा नमस्कार आता पुन्हा एकदा मी आईंकडे वाळणार आहे आई आता आपल्या या एकंदरच हे सगळं मी पाहतोय वातावरण हे वस्तीग्रह वगैरे पाहतोय तर हे पाहत असताना हे सगळं कशा प्रकारे तुम्ही सगळं सांभाळतात कशा प्रकारे हँडल करता हे आता मी माझ्याकडं चाळीस बेचाळीस मुली असतात शिकायला आणि तीस मुलीची मला गव्हर्नमेंटची मान्यता आहे जिल्हा परिषदची समाज कल्याणची आणि वरच्या दहा पाच मुली असतात म्हणजे कुक्कुटपालन आहे दहा पंधरा एकर जमीन आहे जमिनीचं उत्पन्न आणि कुक्कुटपालन को <laughs> आणि आता मी मोठा मोबाईल घेतला मुली मानल्या मोठा मोबाईल घ्याय त्या मोठ्या मोबाईलवरून आमचं कार्यक्रम गेल्यानंतर आता बरेचसे मुलं माणसं वाढदिवस करायला येतात मोबाईल हा येतो येतो मुली शिकवतात मला नाही मला येतो आणि मग आता मिस्टरांना म्हणलं आमच्या बिल्डिंगमध्ये त्यावेळेला दोन बारवड्यांना मुलं नव्हती म्हणून दुसरी बायको तुम्ही पत्नी ते म्हणे त्यांच्याकडे कोटीनं रुपये ते बायको करेन आणि माझ्याजवळ आहे का मी गिरणी कामगार मला दा दा आ, दोन हजार रुपये आणि दीड हजार रुपये पगार त्यांनी बायको नाही केली मग त्या दीराला दोन दीर होते पहिला एक लहान दीर सांभाळला मी हा दीर सांभाळला ननंद पंचवीस वर्ष सांभाळली अनाथ कुटुंब गावामध्ये पाच मुलांचं होतं तेरा वर्ष सांभाळलं एक सोनाराची मुलगी सांभाळली आणि मग वसतीगृह काढलं मग जवळ चार पाचशे मुली माझ्या या शिकून गेलेल्या आहेत खूप संस्कारिक एकही मुलीचं कोर्टात भांडण नाही एकही मुलगी असे अचानक गेला तरी सासू सासऱ्या सांभाळत नाही असं नाही मी त्यांच्याकडून एवढंच मागून घेते नवऱ्याला एक वेळेला डबा नाही दिला तरी चालेल पण सासू सासऱ्याची चांगली सेवा करा नवरा खुश राहील तुमच्यावर नवरा जर आनंदी ठेवायचा असेल तर तुमच्या त्या नाते नवऱ्याच्या नातेवाईकांना तुम्ही जपा एवढीच माझी शिदोरी घ्या माझ्या मुली ऐकतात असे संस्काराचं बीज घेऊन आपल्या आयुष्यामध्ये यश कमावणाऱ्या या दोन कन्या मला या ठिकाणी दिसल्याच आहेत एक सध्या असलेली तुमच्याकडे एक मुलगी पण आहे तिथे तर तिच्याशी मला बोलायचं आहे नमस्कार हे घे द्या तिच्याकडे नाव तुझं माझ नीमा मतारबा कोठोर महानपनापसन आइपसी रहे आई नि मलाई म कला आईवटी नै मै बालवाडीत आई आइपस्या बाल आले अंगणवाडी शिकले पहिले त दावी नान भगवती महाविद्यालयत शिकले मलाई आईवटी नै पण आई बा आइबाबस माइ आइवले म आई बाबस माइ आइवले आईनी मला आईने मला चांगलं शिकवलं आणि असं कधीच वाटू नाही दिलं का तुला कधी आईवडील नाही आहे एकदा पंढरपूरला मी हा पंढरपूरला गेले होते आईसोबत आई तिथे हरवले होते पण आईनी आईने मला शोधून म्हण शोधून घेऊन शुदुन, आली आई म्हटली माझी मुलगी हरवली आहे सापडली पाहिजे मग आई मी सापरसतो पण तर पंढरपूरमध्येच राहिली आणि अकरा आईने मला लहानपणापासून इथं शिकवलं तिच्या मुलीसारखं शिकवलं आणि बाबा पण खूप जीव लावतात आई पण जीव लावती आणि प अकरावी ते बारावी पुण्या पुने, पुण्याला शिकवलं मग शिकवलं या संस्थे शिकले तिथे पण आईने नंबर लावला आई आईची काय मुलींना प्रेरणा असती का तुम्ही गरिबीतून वरती जा म्हणजे तेच तुमचं वेश तुम्हाला पाठीमागं ये काम येईन आणि संस्कार पण देते आईच्या अनेक मुली विराज मोठमोठ्या पदावर विराजमान आहेत काही मुले डॉक्टर झाल्यात काही मुली शे चांगली शेती करतात काही मुली पुलीत झाल्यात आणि मुलींना खूप संस्कार पण देते समाजात कसं वागायचं पुढे गेल्यावर मोठ्या माणसांसोबत कसं वागायचं आणि सावशासची सेवा कशी करायची तसंच आई मुलींना इथे स्वयंपाक वगैरे शिकवते आणि असे चांगले संस्कार पण देते आणि अशी मा मला दोन भावी पण माझे भाऊ माझे माझ्या भावांना माज, कोणी वळण लावायला नाही आहे मला इथे आम कोणीतरी म्हणजे एका सरांनी आणलं पण आय मला असं कधीच वाटत नाही का माझे आईवडील माझे आईवडील बाबाचे मला जरी मला जरी देवकीने जन्म दिला असला तरी माझं पालन पोषण या यशोदेने आणि यशोदेनेच केलेले आहे मै आई बाबा ह्याचे आणि आणि ते एवढेच मला एवढं माझं शिक्षण टी वायपर्यंत शिकूनही माझं ते लग्न करून देणार आहे मला असं कधीच त्यांच्याविषयी असं कधीच काही म्हणजे आई मै आई माय आईवडीलच असंच मला वागवतात आणि कधी पण मला किती बोलावं तुला आता असं झालं आहे की किती बोलू मी माझ्या माईविषयी किती बोलू माझ्या आईविषयी बेटा आणि तुझ्या प्रत्यक्षाबद्दल ना तुझ्या भावना तुझ्या अनुभव तुला मिळालेले संस्कार सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत आणि या माईच्या आशीर्वादानं त्या देवीच्या आशीर्वादानं तुझ्या आयुष्यात कायमच आनंद लाभो अशा आमच्या सगळ्यांच्या वतीने आमच्या सिनूच्या वतीने मी तुला मनापासून या ठिकाणी आई देवीला प्रार्थना करतो आता काय तुला भविष्यात काय व्हायचं आहे माझी इच्छा आहे मला येऊन पी एस सी स्पर्धा परीक्षा पास पर दा करून मोठ्या पदावर जायचे आईचं नाव आईबाबांचं नाव मोठं करायचं नक्की नक्की आईबाबांचं नाव म्हणजे या आईबाबांचं नाव नक्कीच मोठं होईल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे आम्हाला सर्वांच्या आशीर्वाद शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत तर आता आई आपण कार्यक्रमाच्या शेवटी मागाशी शे म्हटल्याप्रमाणे तुमची एक छानशी गवळण आम्हाला ऐकायला आवडेल रूप सुंदर सकुमार बाई कडे कंठ करुत पाई या कैकैला दयाली नाही माझ्या रामाला ना, रा ना कुणी जा बाई जागे जा, जा माझ्या प्रभूला घेऊन कोणी या कधी नानिले नाही रघुनाथा स्नेह माकविला नाही याचा माता दुःख आटवी तेवना जाता माझ्या रामाला ना कुणी जा बाई जागे जा माझ्या प्रभूला घेऊन कोणी या माझ्या आंधळ्याची हरून नेली गाठी धनदुर्भाच्या कै सुटून पडल्यात गाठी या काही न केलं मला कष्टी माझ्या रामाला ना कोणी जा बाई जागे जा, जा माझ्या प्रभूला घेऊन कोणी या म्हणे माध पूर्वी पंक्तीशी केला वेद साधू संतांशी केला वाद या काही कै काही न केलं मला बोध माझ्या रामाला ना कोणी जा बाई जागे जा, जा माझ्या प्रभूला घेऊन कोणी या म्हणे माधव शरण जाऊ कोणा सद्गुरू वाचोनी नाही कोणी शाणा दुखाटवी ते रघुपती राणा माझ्या रामाला ना कोणी जा बाई जागे जा, जा माझ्या प्रभूला घेऊन कोणी या वा 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 जरा वाजवा वाट टाळा आपल्या माईसाठी माय 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 वा 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 माई काय बोलावं तुमच्याबद्दल आणि किती बोलावं तुमच्याबद्दल मला तर मोठा प्रश्न पाडला आता पण काय असतं वेळेचं पण बंधन असतं आणि हाय यांचं कर्तृत्व जे आहे यांचं कार्य जे आहे असं वीस पंचवीस मिनटामध्ये लोकांसमोरच मांडणं इतकं छोटं नाहीत खूप मोठं कार्य आहे मंडळी तुमच्या पण लक्षात आलं असेल की केवढं मोठं कर्तृत्व या माईचं आहे दिसायला ही साधी बोळी खेड्यातली ही माझी माय पण त्या माईचं कर्तृत्व जे आहे ना ते भल्या भल्यांना अचंबित करणारं आहे त्या मायला माझ्या मनापासून वंदन करतो आणि आमच्या या माईला असंच यश लाभो अशी प्रार्थना त्या आई भवानीच्या चरणी मी करतो आणि आजच्या भागामध्ये मी आप्पा या ठिकाणी थांबतो आहे पण पुन्हा भेटणार आहोत मी पुढच्या भागामध्ये मला आणि अशाच गप्पा मारणार आहोत आपण आणखीन एका नवदुर्गेशी आणि तिच्या परिवाराशी आजच्या भागामध्ये इतच थांबतोय तुम्ही पाहत राहा सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे जीवन आर्किटेक्ट संगमनेर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पाहत राहा ना तुम्ही सी न्यूज मराठी या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर दिग्विजय दिलीप शिंदे हृदयरोग दमा मधुमेह आणि किडनी विकार तज्ज्ञ उपलब्ध सुविधा अतिदक्षता विभाग हृदयविकार विष बाधा सर्पदंश किडनी विकार दमा अर्धांगवायू डोक्यास मार लागलेले अपघात कृत्रिम श्वासोच्छवास कार्डियाक मॉनिटर्स स्ट्रेस टेस्ट डिफिब्रिलेटर सेंट्रल ऑक्सिजन सोनोग्राफी ई एक्स रे तसेच चोवीस तास अत्यावश्यक सेवा ठिकाण पोफळे हॉस्पिटल नवीन नगर रोड संगमनेर संपर्क सत्तर सत्त्याण्णव शून्य नऊ एक्केचाळीस बेचाळीस